काही नाही, कालचं ऑक्सिजनाचं जो इश्यू झाला पहिले, म्हणजे टँकर आहे डॉक्टरांचे, टँकरांचा मेन बोर्ड लावून लोक थोडीशी डिफेक्ट झाली, त्या लोकांना आमचे सगळे अलर्ट असतील म्हणजे पहिले इन्फेक्शन फायरात आणि एका त्याला दिलं आहे, तर आम्ही पाहिजे ओके झालं, काय प्रॉब्लेम झाला. पण रात्रीकडे परत आपली एक असा आम्ही बघायला एकदम बारीक लिकेज जेवपास सुरुवात झाली. ती लिकेज झाल्या उपरांत आमचे रोखडे कलेक्टर आणि आमचे एक्सपर्ट टीम इव्हन जो दोन्ही आमचे कन्सर्न घेऊन पहिले, कारण तिथे मायनर लिकेज असते, तर मायनर लिकेज सुद्धा आम्ही रात्री चेक केल्या उपरांत बाकी टँक आम्ही ऑक्सिजन सगळं चालूच दवरलो. बारीक लिकेज असते कारण ऑक्सिजन पेशंटासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याच्या उपरांत आम्ही तुझ्या टँक बसलेला जो एक्सपर्ट टीचर रात्री दाखवून घेतला, तो आता आयला. तर ते कन्सर्न त्याचा जो बारीक क्रॅक पडला म्हणजे रिपेअर जे आहात ते इंजिन एक दोन तीन वराच्या तिथे रिपेअर करतात आणि तो परत जायचं आणि सातव्यापर्यंत ऑक्सिजन टँक जो असतात तो परत रिपीट करतात. मेन वाईल आमच्या खाती लागते हंगातलं ऑक्सिजन मेंटेन करतात. ऑलमोस्ट चारही ट्रॉली लायल्या त्याच्या बाहेर रिपेअर सिलेंडर होता, त्या खातीर ऑक्सिजन असं जवळजवळ आहात हंगा तुम्ही कसं जावचं ना आणि आम्ही चिंता घेतली असतो तिथे. आणि मला दुसऱ्या म्हणून आमचे बेस्ट एक्सपर्ट टीम तिचे काम करता, डॉक्टरचे आमचे खूप बरे काम करता, म्हणजे जेणेकरून पेशंटला व्यवस्थित मॅनेज करतात. माझा प्लॅन जो असा तो चालला आमच्या ॲक्च्युली सगळीकडे मोठ्या प्रमाणात प्लॅनची प्लॅन आम्ही चालला आम्ही त्याचं सांगून तर करू देऊ माझं ते येऊन लागतो या रिंग साठी. होय त्याकाच लागा तोच चांगला तो दोन वर्षाचा आता आयलो आणि त्या चालू करता. हॉस्पिटलाचे बेडाचे किती हॉस्पिटलात म्हाका दिसता ऑलमोस्ट 500 पेक्षा चड जे आहात पहिले आता बॅड झाले, त्याचे बरोचसो इश्यू आम्ही रिझॉल्व करपाक घेतला. हांगातले टेस्टिंग सेंटर जे आसले ते फिक्स केला, जेणेकरून आमकां चड मोठ्या प्रमाणात आनी म्हणजे बरें हँडल. आमचे डॉक्टर दिपा आसतले, डॉक्टर आजी पुस्तले, आमचे बाकीचे डॉक्टर ते प्रायवेट डॉक्टर्स आमकां हेल्प करतले, बऱ्या पद्दतीन तेंचे चाललेले आसा. परत एकदा फॉलोअप जो आसा पळय न्ही, म्हणजे पुराय साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जो हो सगळ्या पेशंटाच्या बाबतीत आणि आमचे टीम मॅनेजमेंट हांगातले खूप बऱ्या पद्धतीन काम करतात. सगळे इश्यूज ना जे डॉक्टर दिपा आसतले, डॉक्टर राजेश आसतले, त्याच्या अंडर आसतली पुराय टीम, इवन टू द प्रायवेट डॉक्टर्स दे आर हेल्पींग. आनी जे जे वेगवेगळे कन्सल्टंट हांगा येतात ते खूप बऱ्या पद्धतीन आमकां मदत करता. ऑलमोस्ट पेशंट कॅपेसिटी 530 बेडाचेर गेल्या. डेली म्हणटा तशें खंय तरी 100 पेशंट डिस्चार्ज जाता. 100 पेशंटांक परत जे थोडे एक 10-12 जण करून एक्सपायर्ड आणि बाकीचे डिस्चार्ज आणि परत तितकीच ॲडमिशन जाता. हे हॉस्पिटल तसे पळोवंक वचत जाल्यार जवळपास 550 लोकांक हांगातली आम्ही फ्लू ओपीडी वेवस्थित रित्या मॅनेज असतात, खंयसरूच गर्दी ना आणि बऱ्या पद्धतीचे कोवीड मॅनेजमेंट साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल करता. तिच्या सगळ्यांच्या मदतीन फक्त एकूच गजाल असा की आम्ही डेथ रेशियो जो हांगाय वाढता हा मुद्दम कळपाक जाय म्हणून सांगता आणि लोकांक रिक्वेस्ट करता. हांवें आमच्या कन्सल्टंटान हेचे कडेन डिस्कस केलें, डेथ रेशो जो वाडटा जे हांगा हांगा जर आसत किंवां थंय आसत सो बिकॉज ऑफ लेट ॲडमिशन सगळे पेशंट्स हे ऑलमोस्ट लंग्स कॉलेप्स जाल्या उपरांत ॲडमीट जाता आणि ताज्या खातीर रिकवरी ही शुन्य आसता, ती रिकवरी जावंक शकच ना अशा पद्दतीन ॲडमिशन जाता. ब्रॉड टॅक आणि विदीन 24 हांव डॉक्टरां कडेन उलयतालो, फाटल्या दिसांचो सगळो जर डेथ रेशो काढून पळयलो 30% ऑफ द पीपल आर ब्रॉड टॅक आणि विदीन 24 आवर्स हे आयिल्ले आसा. त्या ह्या लोकांचेर आमी कांयच ट्रिटमेंट करपाक चान्सीसूच उरना कारण लंग्स कॉलेप्स जाल्ले आसता. ताज्या खातीर म्हाज्या म्हणण्या लोकांनी जाता तितके बेगीन 500 जाल्या उपरांत आमी आतां वीथ स्टार्ट म्हणजे तो आयल्या उपरांतूच ताका वखदां दिवपाक सुरवात केल्या. पण आपलो ऑक्सिजन लेवल 94 वचून जर कमी जावपाक लागलो स्टेपअप हॉस्पिटलांनी गर्दी जावची, डॉक्टराचो कन्सल्टेशन घेवचो, प्रायवेट वखदां खायत रावचे न्ही. माझी फार्मासीकूय रिक्वेस्ट असा, ज्यो ज्यो फार्मासी इफेक्टिव्ह काढून पॅरासिटामॉल दीत असतात, लोक पॅरासिटामॉल खायत असा, त्यांच्यानी तसे करचे न्ही. त्यांना PHCकडे डायवर्ट करचे, PHC त्यांना प्रॉपर मेडिकेशन घेऊन लावची, जाल्यार लोक पॅरासिटामॉल घराकडे खाऊन खाऊन हे तितक्या पुरते सत्र जातले. त्यातील फार्मासिस्टांनी सगळ्या ॲडवायज करचे की बाबा तू प्रॉपर चल तपासून घे, गुळ्यो हॉस्पिटलातल्यान घे, कारण सगळ्या PHCनी फ्री ऑफ कॉस्ट टेस्टिंग अवेलेबल असा, फ्री ऑफ कॉस्ट किट अवेलेबल असा आणि सगळ्यांच्या टेस्टिंग आम्ही वेळच्या वेळी करीत असा. आमकां मॉर्टेलिटी रेट कमी करचे असत जाल्यार लोकांचे सहकार्य जाय, बेगीन टेस्टिंग करपाक जाय, बेगीन ॲडमिट जावपाक जाय, जाल्यारूच ते पॉसिबल जातले. त्या खातीर मेडिकल फॅकल्टीच्या सगळ्या लोकांनी बऱ्या पद्धतीन काम करचें
इवन जो आमचे सगळे हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल काम करतात फार्मासिस्टांनी मदत करते लोकांक धाडच्या हॉस्पिटलाकडे इन्स्टेड ऑफ गिविंग द टॅबलेट्स देर हा एखादी दुसरी गोळी दिता ती बरी आहात बट दोन दोन चार चार क्रॉसिन आणि पॅरासिटामॉलचे डोलो स्ट्रीप घराकडे व्हरून खाऊन जावचे ना टेस्ट करात आणि प्रॉपर मेडिकेशन घ्यात सेम दोन फ्लोर वयर आसा न्हू ते एमटी आसा दोन फ्लोर म्हाका दिसता वयर फक्त आमी सध्या तीन फ्लोर यूज करतात टोटली वयले दोन फ्लोर जे आहा पळय न्हू ते आजून यूज आनी येवंक ना कारण आमच्याकडे तिथे थंयसर कॅबिनेट्स केल्ले आसतात पूर्ण हॉल ना ते कॅबिनेट्स केल्ले आसत्यो पयलींच ओके आणि लॅबोरेटरी टायप हे केल्ले आसतात तल्ला इतको मॅनपावरूय जाय परत डॉक्टर आणि नर्सिसाची शॉर्टेज आहे तू म्हणटा तसं आता 500 पेशंट कमी मॅनपावरात आम्ही कॅटर करतात ते जर दोन करते आमकां ॲडिशनल डॉक्टर नर्सीस जाय पण आमकां तोय जर मॅनपावर मेळा जाल्यार ही न्यूज हाडपाची त्यांची तयारी आहे पळय मॉर्टेलिटी रेट कमी हाडप आम्ही म्हणटा की ज्या पद्धतीत आम्ही स्टेप अप हॉस्पिटल सुरू केला लोकांनी मोठ्या प्रमाणात आता फ्री मेडिकेशन म्हणजे पहिली सुरुवातीक रिपोर्ट करिना फुडें मेडिसिन सुरू करपाची ओके हय सुरू केल्लो आसा आणि ताका लागून लोकांनी सहकार्य करीत जाल्यार फुडल्या 8 दिसांच्या भितर निश्चितच तो कमी येतलो आम्ही पळयतात आमची साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची ओपीडी स्ट्रीमलाईन झाली जी खूप गर्दी तुम्ही पळयली मोठ्या प्रमाणात गर्दी हांगा पडटाली ती गर्दी कमी झाली खूप मोठ्या प्रमाणात त्या ती सगळ्यांचे सहकार्य जर लाभले जाल्यार निश्चितच 8 दिसांनी मॉर्टेलिटी रेट कमी येतो सीएम माझी जबाबदारी आसा गोयच्या लोकांचे आरोग्य म्हाका खूप महत्वाचे आसा त्या खातीर गोयच्या लोकांच्या आरोग्या खातीर म्हाका पर्सनली कितें करचें पडलें आसा म्हणून तर हांव काल कोवीड वॉर्डांत गेलो आय एम टेकिंग केअर ऑफ पीपल्स हेल्थ दॅट मच आताच्या घडीत म्हाका लोकांचे आरोग्य महत्वाचे म्हाका बाकीचे कांय कमेंट करपाचो ना लोकांचे आरोग्य पयली वाचूया कॅबिनेट रिशफल बी आसतले